राज्यभर सध्या अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय. याचा फटका सोमवारी रात्री चंद्रपूर जिल्ह्याला बसला. काढणीला आलेले गहू, हरभरा आणि भाजी पिकाचं प्रचंड नुकसान झालंय. वरोरा आणि भद्रावती या तालुक्यामध्ये नुकसानाची तीव्रता अधिक आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. विशेषतः वरोरा तालुक्याला गारपिटीचा सर्वाधिक फटका बसलाय. वरोरा ते माढळी या 20 किलोमीटरच्या पट्ट्यात तुफान गारपीट झाली, त्यामुळे चरुरखटी, पांझुरणी, एकोणा आणि बदली परिसरातील शेतमालाला तडाखा बसलाय. कापूस, तूर, हरभरा, ज्वारी, गहू आणि भाजीपाला पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. माझी जवळजवळ 1 एकर फुलगोबीचा प्लॉट होता आणि त्याबरोबरच 8 दिवसात कापाला होणारा जवळजवळ 2 एकर गहू, चणा आणि लसूण, कांदे, वांगी, टमाटर अशा विविध प्रकारची शेती माझ्याकडे होती आणि जनावरांचा चाऱ्यासाठी ज्वारी सुद्धा पेरलेली होती, ती सुद्धा या घडीला जमीन दोस्त झालेली आहे. हे दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये गारपीट झाली आणि हा दाना जमीन दोस्त झालेला हरभरा आहे. हा जमीन दोस्त झालेला हरभरा कसा काय दाना भरणार? या वर्षी आमचा उत्पादन खर्च तर निघालाच नाही, पण आता आमच्या जवळ उपजीविकेचं साधन काही राहिलेलं नाही आणि आम्ही चालू कर्ज सुद्धा भरू शकत नाही, एवढी आमची स्थिती गंभीर आहे. या गारपिटीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनानं पंचनामे सुरू केले आहेत. संध्याकाळच्या याला याची गारपीट झाल्यामुळे कास्तकारांचे पिकाचे नुकसान आणि गावातील खूप प्रकारचे नुकसान झालेले आहे. त्याच्यामुळे आज मी सकाळला सर्वेला इकडे येऊ, सर्वे चालू आहे. चंद्रपूर शहर आणि मूल तालुक्यात 34 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं रब्बीचं पीक हातचं गेलंय. आता उद्याचं काय असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडलाय. आशिष शंभाडे, झी मीडिया, चंद्रपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.